महत्वाचे आहे. कधी चेहऱ्यावर 12 वाजलेली मी त्या माणसाच्या पाहिलेच नाही. आणि एक लढीवाण नाते होतं, कनिष्ठ गुरु बंधूचं नातं होतं, म्हणजे सोमनाथ महाराज म्हणण्याऐवजी आमच्या तोंडा शब्द होतो सोमनाथ बुवा. कदाचित ही मंडळी ते त्यांना सोमनाथही म्हणत असतील, काही लाडा नाही सोमा असंही म्हणत असतील. नातच तेवढं होत, आमच्या तोंडा शब्द होतो सोमनाथ बुवा. कधी ज्याला आमच्याकडे शब्द वचवच नाही, कधी कोण्या गोष्टीमध्ये लाचरपणा नाही, एवढं शांत जीवन, एवढं सरळ जीवन. मला चांगलं आठवतं, 2-3 वेळा मला त्यांनी कार्यक्रमाला आमंत्रित केलं. त्यातली एक घटना तर मी आयुष्यभर विसरणार नाही, रोहिणीतली गोष्ट. मोठ्या आग्रहाने मला त्यांनी कीर्तनाची तारीख दिली. पण एखाद्या व्यक्तीचं आदर आतिथ्य कसं करावं, एखाद्याची मर्यादा कशी ठेवावी, कीर्तनकाराची काळजी कशी घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टीचा आदर्श मला तेवढ्या एका रात्री सोमनाथ महाराजांकडून मिळाला. एखाद्याचा आदर कसा करायचा असतो, सध्याचा काळ असा आहे महाराज, आदर हा कमी होत चालले. ही ज्येष्ठ महाराज मी आदर पाहिलो आमचा गुरुवर्यांचा. तुम्ही आळंदीच्या देवच्या संस्थेमध्ये जर आला तर लाकडी जिना चढून वर जर गेलो तर क्रमानं 3 खोल्या आहेत, वर खोल्या. एकदम पहिल्या खोलीमध्ये आम्ही असताना मारुती बाबा राहतात, अजून मी मारुती बाबा तिथे राहतो. 2 नंबरच्या खोलीमध्ये वैद्य बाबा राहायचे आणि पहिल्या खोलीमध्ये गुरुवरे मोठे बाबा राहायचे. मी डोळ्यानं पाहिलेली घटना आहे बरं. मर्यादा काय असते, मर्यादा ते बरी वेळ जाणावी चतुरी. हो, मर्यादा काय असते, गुरुवरे मोठे बाबा फिरस्तीवर असायचे बऱ्याच वेळेला, पण जेव्हा जेव्हा मोठे बुवा आनंदीत असायचे रूम मध्ये, मी डोळ्यानं पाहिले मारुती बुवा एक बाबा एक गुरुवरे बाबा एरवी चप्पल घेऊन रूम पर्यंत जायचे. पण नाना जेव्हा मोठे बाबा आलेले असायचे, जिना चढला की चप्पल हातात घ्यायचे, पाठीमागे घ्यायचे आणि मग पुढे नेऊन खाली ठेवायचे. मी म्हणायचं बाबा हे काव मोठे बाबा विठ्ठला विठ्ठला मर्यादा. आता त्याचे प्रमाणले जाले म्हणून मी म्हणत नाही, तू का म्हणे ना ही संतांची मर्यादा जाऊ जहाल प्रमाण. मर्यादा काय असते, खर तर आमच्या वयामध्ये जास्त काय अंतर नव्हतं. मला तो महाराज जेव्हा गेले तेव्हा त्यांचं वय 33 होत. मला महाराज महाराज म्हणण्यापेक्षा सोमनाथ बुवा शब्द मला जवळचा वाटत. सोमनाथ बुवांचं वय 33 होत आणि माझं 40, म्हणजे मी त्यांच्या वयाने 7 वर्षानं मोठा होतो. खर तर मी एका काळात राहिले पण तरी सुद्धा आल्याबरोबर नम्रता एक आहे, क्रियेतली नम्रता, नजरेतली नम्रता, हृदयातली नम्रता लगेच कळते. काय काय लोकांच्या क्रियेत नम्रता असते पण मौली नजरेत नसते, काही लोकांच्या क्रियेत नजरेत असते पण मनामध्ये नसते, नाटकी असते. आणि मग भूताच्या लक्षणात ते लक्षण बनते. जी नम्रता देवाला प्राप्त करण्याचं साधन आहे, नम्र झाला भूता त्याने कोंडिल्या. जी नम्रता आहे त्याच नम्रतेला धूर्ताच्या यादीत जात. अति नम्रता धूर्त लक्षण, धूर्ताच लक्षण बनत. कारण क्रियेत आहे पण हृदयात नाही. पण त्यांच्या अंतकरणातली सोमनाथबाच्या अंतकरणातली नम्रता क्रियेतून डोळ्यातून आणि हृदयातून दिसत होती. गेलो कीर्तनात, सगळ्या काही व्यवस्था सगळ्या सांगत नाही, शेवट सांगतो. मला मुक्काम करायचा होता रोहिणीमध्ये आणि मग मुक्कामाची व्यवस्था त्यातली, त्यात आपल्याला मोकळं आवडतं. आता नानात मला येतात ते बंगला दाखवलं, त्याचं काम चालू होत. हे कोणाचे नाही आपल्या श्लोकाचे, मला तिसऱ्या मजल्यावर गाद्या टाकून दिल्या. सोमनाथ बुवानं स्वतः गाद्या उचलून आणलं, त्या टाकल्या. मी एका गादीवर, आमचा अशोक एका गादीवर होता. आम्ही म्हणलं महाराज आता व्यवस्था झाली, तुम्ही घर जवळचे घरी जाणं गरजेचं, घरी जा तुम्ही. पण नाही महाराज, ती महाराज तुम्ही इथं मी घरी कसं जा. महाराज ते सुद्धा गेले नाही. सकाळी उठून माझे स्नान पूजा सकाळचा नाश्ता होऊन जेव्हा गाडीत बसवलं तेव्हाच त्या महात्म्याने मला सोडलं. याला म्हणतात आदर आतिथ्य आणि नम्रता. ज्येष्ठांचा करायचा आदर जे काय असेल, या सगळ्या गोष्टीचा परिपाठ म्हणजे स्वतंत्र महाराजांचं जीवन.
एकाही व्यक्तीचं जीवन असं असतं महाराज, जगतानाच मेल्यासारखं असत. काही लोक जिवंत असून मेलेले आहेत, यादी तर आपल्याकडे मोठी आहे, विस्तार करत नाही. सगळ्याला जिवंत असून जगता येत नाही, पण असे थोडे माणसं असतात त्यांना मरूनही जगता येत. विठ्ठल विठ्ठल म्हणे जिवंत असतात. निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगामध्ये साधू तीन अंगाने जिवंत असते, गोड नामधराचे प्रमाण. गेले ऋषीश्वर अनादी जे आदी, राहिल्या समाधी जगा माझी. नामा मने देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगामध्ये नामदुराचे क्रमान तीन चरण. पहिल्या अभंगातले शेवटचे दोन आहेत, आणि गेले दिगंबर पुढच्या अभंगातलं पहिलं चरण. तीन चरण आहेत की साधूला मरूनही जगता येत. पण ऐका, सगळ्यात दिसणाऱ्या साधूला मरून नाही जगता येत. मी साधू दिसणाऱ्या शब्द मुद्दाम वापरतो, मुद्दाम वापरतो, पण आमच्या सोमनाथ बुवांनी वय खूप कमी जगले, पण त्या कमी वयातही त्यांना मरू जगता आलं ही विशेष. माझ्या कोरोनाच्या काळामध्ये कमी महाराज लोक गेले असं समजू नका. खूप गेले, मोठी मोठी मंडळी गेली, मला तुलना नाही करायची, पण वयाची मर्यादा पाहता, वय पाहता, सोमनाथ बुवांचा मरणाचा सोहळा जो झाला तो मला नाही कोण्या महाराजांचा दिसला. आमची संस्कृती मरणाला सुद्धा सोहळा म्हणणारी. प्रमाण देतो ज्ञानोबा तुकोबाचा, देहाच्या गावा जन्म पुढं काय मृत्यूच्या सोहळ्या. आमचे ज्ञानोबा राय जसं जन्माला सोहळा म्हणतात, तसं मरणाला सुद्धा काय म्हणतात सोहळा. हे पायाचं प्रमाण झालं, आता कळसाचं प्रमाण पहा. आपुले मरण पाहिले मी आडोळा, तो झाला सोहळा. मरणाचा सोहळा उपभोगता आला या व्यक्तीला, कारण मी आल्यानंतर सर हिरवी चर्चा मी ऐकायचो, फोटो पाहायचो. वय तर 33 वर्षाच, काय एवढं जगले असतील ते 33 वर्ष, काय किती जगतो माणूस 33 वर्ष.
म्हणा तुम्ही 5-25 वर्ष तर माणसाच्या अशा सहज निघून जात. जगले किती खरं तर 7-8 वर्ष खरं जीवन जगले. कौटुंबिक किती जगले असतील, सामाजिक किती जगले असतील, पण आध्यात्मिक किती जगले असतील. पण प्रत्येक महिन्याला सप्ताह झाला ही सामान्य गोष्ट नाही. आयुष्यभर असेपर्यंत त्यांनी तर जनसामान्याकडून परमार्थ करून घेतलाच, पण गेल्यावर सुद्धा त्यांचं जे परमार्थाचं दातृत्व होत त्याचा ठसा उमटूनच राहील. दाता तोच एक जाणार नारायण स्मरवे. त्यांनी 11 ठिकाणी लोकांना नारायणाचं स्मरण घडवलं नारायणाचं स्मरण घडवलं आणि त्याचा समारोप आज इथे आपण करतो. पण हा उत्सव केला कोणी? हा उत्सव केला कोणी? परिवार तर तेवढा संपन्न नाही की 11 सप्ताह आपल्या पोराचे करावे, एवढा परिवार काही नाही, संपन्न नाही. मला माहिती आणि मला वाटतं माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला माहिती. हे केलं कोणी? हे त्यांनी जोडलेल्या समाजाने केलं. जरा धन्यवाद. आणि मग साधा विषय ऐका. फुले एक ओरिजिनल फुले आणि एक डुप्लिकेट फुले. भुंगा कोण्या फुलावर दिसतो? फुलासारखं फुल दिसत नाही. आपण भुंगा कधी डुप्लिकेट फुलावर बसत नाही. ज्या अर्थी म्हणजे भुंग्याला कळत ते समाजाला कळत नाही. ज्या अर्थी एवढ्या कमी वयाचा एखादा साधू जातो आणि समाज एवढ्या इथापीने शितापीने कार्य करतो त्याच्या अर्थात त्या व्यक्तीचं असणार कर्तृत्व. पण अजून एक कळालं मला की तो सप्ताह जो केला त्यांच्या मित्रमंडळींनी पार पुढाकार घेऊन केला. एक सांगू का, मी अनेक वेळा बोलत असतो, करपात्री महाराजाचं चिंतन आहे बाबाची. समाज 2 प्रकारचा जोडला जातो, एक रसिक समाज आणि एक अनन्य समाज. माणूस जेव्हा जगत असतो ना तेव्हा 2 प्रकारचा समाज माणसाला भेटतो, एक रसिक आणि एक अनन्य. रसिक म्हणजे तुमच्या जीवनातल्या रसाविषयी ज्यांना रस आहे ती रसिक, आणि ज्यांना तुमच्याविषयी खरं प्रेम आहे त्याला अनन्य म्हणतो. काय याला उदाहरण करपात्रीजीने दिलंय. पाण्याच्या तळ्यावर तर सगळेच जगतात. माशाही त्याच पाण्यावर जगतात आणि येणारी श्वापद सुद्धा त्या पाण्यावर जगतात. पण श्वापद त्या तळ्यापर्यंत तोपर्यंतच येतात जोपर्यंत पाणी त्याच्यातलं पाणी संपलं की श्वापद यायची बंद होतात. पण त्या तळ्यात एक जीव असतो त्याचं नाव मासा, तो मात्र त्याला सोडत नाही. हम जियेंगे और मरेंगे, आम्ही जगलो नाही तर मरणार सुद्धा इथंच. म्हणून पशु पक्ष्यासारखे येणारे पैशापुरते, धनापुरते, कामापुरते, तुमच्या कलेपुरते, तुमच्या गुणापुरते जवळ येणारी माणसं म्हणजे रसिक आहेत. आणि काही जरी झालं तर हा माझा आहे, हा माझाच आहे, हा समाज अनन्य आहे. महाराज या महात्म्याचं वैशिष्ट्य एवढा अनन्य मित्राचा ताफा या माणसाला भेटला की गेल्यानंतरही ते अनन्यता ते प्रेम या मित्रमंडळीने सोडलं नाही. किती अनन्यता मला मंडप खोल्याने सुद्धा पैसे घेऊन. मी असं ऐकलं सिस्टी मालेने सुद्धा या उत्सवांमध्ये त्यांनी काही त्याचा मोबदला घेतला नाही. कोण्याच गुरुबंधूने कोणता मोबदला घेतला नाही. आता सध्याचा काळ असा आहे, फक्त एका वेळी अजून लोकांनी पाकिट मागितले नाही आमच्या महाराज लोकांनी. फक्त एका इच्छा आहे फक्त मागितले नाही. कोण्या घटनेला? कोणाच्या मैतीला गेल्या. नाही तुमच्या मैत्रीला येतो पण ये जायचं कसं करा, फक्त एवढं राहिलं यार. इच्छा आहे बरं, ऐकताय का? इच्छा आहे, फक्त अजून काय करून दाखवलेलं नाही, बोलून दाखवलेलं नाही. पण अशाही काळामध्ये एवढ्या गुरुबंधूंचा ताफा त्यांनी मिळवला हे सुद्धा त्या कर्तृत्वाचं पावतीच आहे. अशा गोड जीवनाचा समारोप आहे. ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावांनी ती कृतज्ञता व्यक्त केली. आणि ग्रामस्थानी तर जन्मभूमीने एक तुम्हाला सांगतो सगळीकडे मान मिळतो महाराज. जन्मभूमीमध्ये मान मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही. याला मी एक उदाहरण सांगत असतो, तेवढं उदाहरण सांगतो आणि अभंगाचं चिंतन वेळेमध्ये मला पूर्णत्वाकडे नेत. एक दृष्टांत, एका गावामध्ये एक कलाकार आला. त्या नगरीच्या राजाकडे गेला म्हणे राजेसाहेब म्हणे काय मी कलाकार आहे. म्हणे काय कला आहे तुझ्याकडे? म्हणजे मला प्राण्यांचे आवाज खूप चांगले काढता येतात. गावातला असल्यामुळे गावातली शिस्ती जशी असेल तशी
बाहेरचा आणला की मग लय भारी सिस्टीम गावातला भाजप जेवढा काय. पहिल्या कार्यकारणी जो आवाज काढला होता मौली त्याच्यापेक्षा चांगला आवाज त्याने काढला. फुल कुठता उठता म्हणजे त्याच्यासारखं जमलं. कलाकार खूप चांगला होता. त्याचा एकच दोष होता तो त्या गावचा. तुम्ही राजेसाहेबांना अजून एक संधी द्या, एक संधी द्या. चल पुढच्या रविवारी पुन्हा एक कार्यक्रम, पुन्हा एक कार्यक्रम ठेवला. त्यांनी तर पहिल्याच रविवारी खूप चांगला आवाज काढला होता, पुन्हा प्रॅक्टिस केली. तिसऱ्या रविवारी पुन्हा प्रॅक्टिस करून अजून चांगला आवाज काढला, पण तरी लोक उठता उठता म्हणले. ती बाब काही वेगळीच होती. कलाकार चांगला होता पण त्याचा एकच दोष होता. एवढा त्याचा काय होता दोष होता. तुम्ही राजेसाहेब इजा बीजा एका तिजा एक संधी द्या मला दिली. पुढच्या रविवारी कार्यक्रम ठरला ते येताना अंगावर घोंगड पांघरून आला. कार्यक्रम झाला, आवाज खूप चांगला काढला, तरी लोक म्हटले त्या दिवशी सारखं नाही जमलं. त्याने लगेच अंगरावरचं घोंगड काढलं. त्यांनी बावळ्या हो मी आज आवाज काढलाच नाही, त्यांनी बघलातच मेंढीचं कोकरू आणलेलं होत. म्हणजे साक्षात मेंढीच्या कोकरानं जरी आवाज दिला तरी लोकांना चांगला नाही वाटला. का एवढं सोपं नाही गावात किंमत मिळणं. डफडे डफडे आणतात आमच्या समोर आमच्या गावात, त्यांचा एवढा सोहळा ना, मी एवढे चांगले कीर्तनकार. याला कारण काय असत तो त्या गावचा असतो. एवढं सोपं नाही. पण मला वाटतं या महात्म्याने तोही अपवाद कमी केला. महाराज असं सांगा ज्याचं वय 33 वर्षाचं त्या वयात गेल्यानंतर कोण्या महाराजाचं स्मारक झालं गावा सांगा. आणि सोमनाथ महाराजाचं स्मारक ग्रामस्थानी केलं. महाराज मी येता येता आवर्जून स्मारकाकडे नाना आपण जाऊनार. आणि महाराज त्याच्या जीवही ओतलाय त्या कलाकाराने. ती मूर्ती काय, ती चष्मा काय, असं वाटत सोमनाथ बाय असं ते स्मारक आहे. पण त्या स्मारकात एक दोष लक्षात यायला पाहिजे होता ग्रामस्थांच्या. त्या मूर्तीमध्ये एकच दोष आहे, ती मूर्ती आमच्याशी बोलत नाही हाच दोष. सोमनाथ भाऊ आता आमच्याशी बोलत नाही हा काय आहे दोष आहे. पण आता त्याला पर्याय नाही. असो किती साधू जगला, किती व्यक्ती जगला, याहीपेक्षा कसा जगला, कशा करता जगला हे आपल्याकडे कधी पण महत्वाचं आहे. पण हा साधू जीवनामध्ये प्रभू चिंतन करत जगत असतो. आणि साधू प्रभू चिंतनात जगतोच जगतो ना, अपेक्षा काय करतो. दोन महात्म्याची उदाहरणं सांगतो ना अभंगामध्ये प्रवेश करतो. वैकुंठवासी सेवा शिरोमणी वारकरी रत्न वारकरी भूषण आमच्या नावाला लावलं जाताना महाराज त्या शब्दाची किंमत कमी हो आमच्या नावाच्या पुढे लावली. पण आम्ही लाव म्हणत नाही, लोक लावतात त्याला आम्ही काय करू. त्या शब्दाची किंमत कमी करणे हे नाव मी आता जे घेणार आहे ते किती लोकांना माहिती मला माहित नाही. माऊलीला पक्क नाव माहिती आहे. वारकरी शिरोमणी सेवा रत्न भोसरीकर माऊली. भोसरीकर माऊली माऊली त्याची सेवा अशी होती त्यांच्या पायाला जळवत होत जळवत आणि त्याच्यामुळे पायातून रक्त निघायचं. तरी सुद्धा दोन विद्यार्थ्यांच्या खांद्यावर हात टाकून ते चालत होते. सोहळ्यामध्ये कीर्तनात उभं राहायचं शरीर तर साथ देत नाही, तेव्हा ते काय करायचे ताळकऱ्यामध्ये खांब रोवायला लावायचे, खांब रोवायला लावायचे आणि त्या खांबाला मला बांधून टाका म्हणायचे. का कीर्तनात उभं राहायचंय म्हणून. काशीनाथ गाव वारकरी म्हणून पाहिले महाराज, डोळ्यानं पाहिलेत मी काशीनाथ गाव वारकरी. म्हणजे कारभारी गाव वारकरी आहेत ना त्यांच्या सोबत होते काशीनाथ गाव वारकरी. मी पहिल्यांदा देऊला गेलो रात्री जागर 12 चालू व्हायचं तर सकाळी 7 पर्यंत आणि तेव्हा त्यांचं वय 80-90 होत. आणि अशी वारकरी सिद्धी प्राप्त झाली होती महाराज. कोणी जर म्हटलं बाबा खायला काय आहे का, फरशीतून हात घालणार खायला देणारच. कधी ती फुडशी कमीच नाही, सत 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 खडी साखर द्यायचे काही बी त्या फुडशीतून निघायचे. मी डोळ्यानं पाहिलेलं अनुभवलेलं. तर पण देहूला कीर्तन होत आणि कीर्तनामध्ये आम्ही टाळ घेऊन उभे होतो
आणि काशीनाथ गोटाळे करून उभे होते, त्यांना उभं राहणं होत नव्हतं. तर देऊळच्या पांडुरंगाच्या मंदिरात अशी कुंटी आहे बाजूला, त्यांनी तो रुमाल बांधून असा उपरण बांधून कुंटीला असं अडकून घेतलं होतं. कीर्तनामध्ये अशी उभी असे सेवा शिरोमणी, असे सेवा शिरोमणी मुसरी कर्म होत. शरीर थकलं, तात्या भेटायला गेल्या. तात्या म्हणजे मौली कसं आहे? म्हणजे काय नाही, सगळी तयारी झालेली आहे, आता गाडीची वाट बघायची. पुढचे दोन वाक्य ऐकण्यासारखे. तात्या म्हणजे कशाला गडबड करता? राहणं आमच्यासारख्या साधकांना मार्गदर्शन करायला का गडबड करता? काय म्हटले असतील ते? ए तात्या, येडा का काय? जायचंय म्हणजे कशाला जायचंय? पुन्हा इथंच यायचंय. आणि प्रमाण दिलं माऊलीने, ते प्रमाण देतो. तो का म्हणे दे पाहिजे. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, तुझ्या सेवेत, तुझ्या वारीत, तो म्हणतो जिने तोच आम्हाला तोपर्यंत जगायचंय जोपर्यंत तुझं चिंतन घडत देवा. आणि चिंतनातच आम्हाला देह पाडायचा, आणि देह पाडून आम्हाला परत जायचं कुठे? पुढे लागे येणे याची लागे उपजोनी मळे परी हेची वाटी बने. हा शब्द उपजे आणि मरे एवढं सोपं नाही उपजणं. जन्माला येणं सोपं आहे महाराज. गर्भवासाचं दुःख काय ती ओवी आपण काय म्हणतो, पण ती कोणाच्या तोंडात आहे ती ऐकाय? भावार्थ रामायणामध्ये ती ओवी रावणाच्या तोंडात आहे. नारदाला रावण म्हणतात, नारदजी गर्भवासाचं दुःख मला माहिती. मुत्रा लेप चौकडे नाके तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगा. रावणाला गर्भवासाचं दुःख माहित, तुकोबालाही माहित काय सांगू गर्भीची यातना. ज्ञानोबालायला माहिती नऊ मास कष्टलाशी दहाव्याने प्रसूत झाली. किती प्रमाण देऊ गर्भवासाचं दुःख, फार मोठं दुःख. ज्ञानोबालाची मम्मी जो पुयेगर ते निघाला, मूत्ररंध्रे निघाला, कटारे म्या चाटीला कुसस्वे, जो आयसीआयसीआय परी जन्माचा कांटा धरी, म्हणे आता मी ते न करी जे मी आयशी होईल ते मी न करी. गर्भवासाचं दुःख सोपंय अवघड? खरं सांगा सध्या किती गर्मी होती का नाही तुम्हाला? सगळ्याच्या मनात एक आता लवकर कीर्तन वर करू. तुम्हाला कीर्तनाची आवड नाही असं नाही, तुम्हाला कीर्तनाची आवड नाही असं नाही, गर्मीच तेवढी. मग विचार करा, इथं गर्मीवर सगळं मोकळं वातावरण आहे तरी एवढी गर्मी, गर्भवासात किती गर्मी होत अशी. साधू किती सहजतेने घेतोय घटना सांगतो. बोधेबाबाची, बोधेबाबाच्या शेजारी टाळगुळ कीर्तनात भोग महाराजाचं कीर्तन आषाढी वारीत यशवंत मठात, आणि मटकेवढा आहे मौली छोटासा, तेवढ्या मोठ्या गर्दी गच्च झाली आणि एकही खिडकी कोण जात नाही. आणि दिवस आषाढीचे दमट वातावरणाचे, एवढं गरम व्हायला लागलं. आणि त्या यशवंत भवनामध्ये एकच पंख,
तो भी बाजीराव मस्तानीनं जाता जाता मंदिराला दान केलं. असा असा फिरणारा गरम होत होत. मी बाबाच्या शेजारी उभा आहे. बाबाला म्हणत, बाबा गरम होत का? बाबा लई गरम होतो मला तर. बाबा काय वाक्य वापरलं माहिती? उमेश बुवा आईच्या गर्भात किती गरम होत त्या मनानं कमी. पण साधू घटनेला किती सहजतेने घेतो बघा, किती सहजतेने घेतो. ही माझे अनुभव मी स्वतः त्यांच्या तोंडून ऐकलेले सांगतो. गर्भवासाचं दुःख एवढं कठीण आहे, मरणाचं दुःख कठीण आहे. सोपंय मरण सुद्धा फार दुःखाचं आहे. एरवी मरण असे ओखटे असे काही मरणासारखं वाईट या जगात काही आहे? काहीच नाही. असं सांगतात माणूस जेव्हा मरतो तेव्हा तीन अंगाने जीवाला त्रास होतो. एक त्रास असतो कर्मजन्य, दुसरा असतो संस्कारजन्य, आणि तिसरा असतो मोहजन्य. कर्मजन्य आपण जे काही बरे वाईट कर्म केले ते कर्म उभी राहतात आणि झाडा झडती देतात मरणाच्या वेळेला. कर्म दुःख देतात. दुसरं माणसाला संस्कार दुःख देतात. संस्कार म्हणजे आता ह्या पोराचं नाक खाजवलं आहे, खाजवलं का नाही ना? नाक खाजवल्यानंतर हाताला काय संस्कार आहे? जायचं नाक खाजवायचं, कान खाजवायचं. हे जीवाला काय संस्कार आहे? मरताना असं होतं म्हणतात खाजवलेलं कळतं पण हात उचलत नाही. एरवी माणसाला कान खाजू लागलं असा जीआर थोडीच काढावं लागतो. माननीय हात साहेब आमच्या कानाजवळ गुदगुद करतंय, तरी तुम्ही जाऊन नाकाने तिथं खाजवा. ते शरीराला काय संस्कार आहे? श्वास घेणं, श्वास सोडणं हे शरीराला काय आहे? संस्कार आहेत. मरताना माणसाला ओ आयुष्याचे सूत्र बिघडता भूताची उते खडाडता ज्ञानोपरा म्हणतात. श्वास घ्यावा वाटतो पण घेता येत नाही, खाजवतो पण खाजवता येत नाही, बोलावं वाटतं पण बोलता येत नाही, तहान लागते पण पाणी द्या म्हणता येत नाही. किती दुःख असे हे संस्कारजन्य दुःख. आणि तिसरं अत्यंत कठीण मोहजन्य दुःख. मोहजन्य दुःख काय? कल्पना करा तुम्ही निघाले चाळीसगावला, जवळ नांदगाव पडत का? चाळीसगाव पडत, चाळीसगावला निघाले आणि रस्त्यात आपल्याला काही भाजीपाला आणायचा येतं ना, 500 नोट खिशात. कितीची? 500 निघाला. रोहिणीजवळ ऊन असं रुमाल काढला, घाम पुसला आणि नोट तिथं रोहिणीला पडून गेली. जाता जाता बघतान बर कीर्तनात चालले. नोट कुठं पडली? रोहिणीजवळ पडली. गेला चाळीसगावला, गरम होत होतो मला उसाचा रस. उसाचा रस प्यायला गेला, तेवढ्यात मित्र आले, दोन चार जणांना उसाचा रस वाजला आणि पैसे देण्याकरता खिशात हात घातला तर मोठ सापडले. अरे जीवाचं एक वैशिष्ट्य महाराज, पैसा हरवल्यावर नसत महाराज, माहित असत ह्याच खिशात नोट होती तरी म्हणून सगळे खिशे बघवतो. माहित असत आपले पैसे कोण्या खिशात या, पण जेव्हा हरवते हे किस्सा बघ, हा किस्सा, हा किस्सा बघ, हा किस्सा बघ, हा किस्सा बघ. पण अजून एक अडचणी जीवायची, एकदाच बघत नुसता खिस्सा नाही, खिस्सा असा करून बघत. अरे तिका मोरी येतात बसायला, पण ही पैशाची काय जादू. आता संपलं माझं उदाहरण. चला 500 नोट हरवल्यावर दुःख होतं की नाही? बोला ना दुःख. मग कल्पना करा त्रैराशिक मांडा, 500 नोट हरवल्यावर एवढं दुःख होत, मरताना तर सगळं विश्व हरवणार आहे तेव्हा किती दुःख होत. माता मौल्या अनेक जरी साड्या असल्या तर एखाद्या साडीवर विशेष जीव असतो. साडी आखडल्या ग एवढ्या साडीला इस्तरी कर, आणि पुरी पूर्ण इस्तरी करता करता त्या साडीचा कॉपरा जळाला. कसं वाटतं सांगा मावशाहो? साडीचा कोपरा जळाला तर एवढं दुःख आहे, मरताना कपाट भर साड्या जळणार आहेत तेव्हा किती दुःख असे. पण एवढं जन्माचं दुःख, एवढं मरणाचं दुःख, तरी हे चिवाटे बरे. उपजोनी मरे तरी हे चिवाटे बरे. साधू मुक्त व्हायची अपेक्षा ठेवत नाही. आणि माझी प्रार्थना आहे, माझं वैयक्तिक मत आहे, बोले बाबा मुक्त झालेच नाही पाहिजे. सोमनाथ बाबा मुक्त झालेच नाही पाहिजे. तुम्ही खूप काय काय लोकांनी श्रद्धांजली दिली असतील, देवाने त्यांना योग्य स्थान द्यावं, माझं मत नाही द्यावं. बोधे बाबा मुक्त नाही झाले पाहिजे का?
हे महात्मे साधकांना मार्गदर्शन करण्याकरता परत आले पाहिजे. आत्मराहणीमध्ये सांगतो, गुरुवारची पालखी चालते, देवची वारी चालते, संस्थेचे नियम चालतात, जेवढे गाथा ज्ञानेश्वरी पाठ असणारे विद्यार्थी दिसतात, सगळे उपकार या महात्म्याचे. बाबा माझी वाईट खोटे का खर वस्तुस्थिती हो या महात्म्याचे. मग असो जीवासमोर प्रेरणा ठेवणारे महात्मे मुक्त नाही झाले पाहिजे, आणि त्याची इच्छाही नाही. कासे असे आम्ही व्हावे जीवन उपजोनी मरे परी हेची वाटे बरे का मनी भक्तीची आवडी. त्या भक्तीच्या आवडी पोटी तो महात्मा मुक्त होत नाही. आता जरी गेला तरी तो काय म्हणतो, अपेक्षा ठेवत नाही. आज सोमनाथ महाराज जरी गेले असतील ते मुक्त व्हायची अपेक्षा नाही. त्या अंतकरणात महात्म्याचं हृदगत एकच आहे, उपजोनी आपुडते आम्हाला पुन्हा यायचं. अहो साध्या नासक्या पुढची करता लोक आरडो आरडो म्हणतात, मी पुन्हा येईन. काय शाश्वत त्या पुढची म्हणजे साधू ह्या साधू आम्ही पुन्हा येणार. उपजोनी पुढते कशा करता येणार, काला खाऊ दही भात आम्ही, दही भाताचा काला खाऊ दही भाताचा. खर तर दही भात हे प्रतीक, दही भात नावाच्या रसामध्ये अडकणारा साधू नाही, हे प्रतीक कशाच आहे. हरिनामाचा खिचडी हरिनामाचा मला जर देवाने विचारलं, मला विचारील असं सांगता येत ना. देवाने जर मला विचारलं, उमेश बा तुला पुढच्या जन्मी काय व्हायचं, मला कीर्तन करणार व्हायचं, मला श्रीमंत नाही व्हायचं. देवाने जर मला संधी दिली पुढच्या जन्मी काय व्हायचं, मी एका शब्दात सांग मला बोलते बाबा व्हायचे, बाकी मला काय. हरिनामाचा खिचडी खाला प्रेमी मोहिला साधने, हरी हरीच नाम आणि त्याच्यामध्ये प्रेमाच मोह हा कुणी काला आहे. म्हणजे आम्ही हरी भजना करता पुन्हा जन्माला येणार, या भक्ती सुखाच्या आनंदा करता पुन्हा जन्माला येणार. हरी पाहिजे, हरीचं नाम पाहिजे, त्याच्यावर प्रेमाचं मोहन पाहिजे, म्हणजे प्रेमानं भगवंताला गाण्याकरता आम्ही येणार.
एवढ्या पुन्हा आहे ना हो हे करण महाराज पुन्हा जर यायचंच येत आता जाऊच नका पुन्हा येत कल्पना करा मला हे गावाचं नाव हातगावच्या ग्रामस्थांनी जागरकाला दिलं मी जागराचं कीर्तन केलं आणि मी म्हटलो परमेश्वर वा मी आळंदीला जाऊन येतो मी आता आळंदीला जातो आणि उद्या परत अहो महाराज तुम्हाला जायला सकाळ होणार लगेच निघावं लागणार जायचंच आहे उद्या सकाळी काल्याला यायच आहे आता जाऊ नका मग जर महाराज तुम्हाला पुन्हा जन्माला यायचं या भक्ती करता या भजना करता आता जाऊ नका ना महाराज म्हणजे नाही आता तर जाणार पुन्हा येणार काय येणार माणूस ज्या गावात राहतो त्या गावाचे नियम पाळले पाहिजे आपण राहतो या देहपुरीत आपण कोण्यापुरीमध्ये राहतो देहपुरीत या मृत्यू लोकात राहतो आणि या मृत्यू लोकाचे तीन गोड नियम निळोबाराने सांगा या मृत्यू लोकाचा पहिला नियम आहे एकट्यालाच यावं लागतं आणि एकट्यालाच जावं लागतं या मृत्यू लोकाचा दुसरा नियम आहे इथं कल्पकोटीपर्यंत राहता येत नाही आणि या मृत्यू लोकाचा तिसरा नियम आहे इथं जमवलेलं धन तिथं उपयोगालाही येत नाही येणे एकले हो जाणे हे शेवटी पहिला नियम येथे राहण्याचे नाही कल्पकोटी दुसरा नियम जोडिले धन तेही नचले लक्ष कोटी तिसरा नियम मला मधला नियम पाहिजे इथं कायम नाही राहताय पण बाबा आम्ही आता जाणार आणि पुन्हा येणार आणि महाराज जाणारच एक कारण नियम मोडायचं नाही आम्हाला आणि महात्मा आता जातो तरी का त्याचं कारण आहे वासांसे जीर्णानी यथा विहाय नवानी गृहनाथी नरोपराणी एक 12 वर्षाचा पोरगा आणि 80 वर्षाचा म्हातारा पंढरीची वारी आनंदात कोणाला होईल नाचत 12 वर्षाचा 80 वर्षाच्याला हो तुम्ही तुमच्या स्कूल एक दुसरं बोलतो नर्मदा परिक्रमा कोणाला होईल 80-86 वर्षाचं शरीर झालं शरीर जर्जर झालं त्याला होईल का जो तरुण आहे त्याला होईल तरुण आहे तोपर्यंत नर्मदा परिक्रमा करून घेऊ त्याला आम्ही तर म्हणतोय आता पुढच्या वर्षी कधी पुढचं वर्ष होतं खरं तर लॉकडाऊन मध्ये संधी होती नर्मदा परिक्रमा चालू होती का लॉकडाऊन मध्ये असे का म्हणतो गेलो नाही म्हाताऱ्याला तरुण आलं परमात्माचा आनंद लुटायचा असेल शरीर कसं पाहिजे नवाट पाहिजे आणि वासावशी जीर्णाने टाकण्याकरता आम्ही जाणार आणि नवीन शरीर घेऊन येणार मला अजून काही गोष्टी सांगतो महाराज माणसाला कधी कधी जन्म दैवाने इतकं दलिंदर मिळत कि माणसाला साधना करता येत नाही कोणाला मायबाप आडवी येत कोणाला समाज आडवा येतो बरं समाजाचा प्रतिबंध निवारण करता येतो पण कुटुंबाचा प्रतिबंध निवारण थोडीच करता येत पण आता हा जो विक्षेप आम्ही न चुकून केलाय हे टाळायचं आहे आणि अख्खा जन्म पुन्हा नवीन घ्यायचा आहे म्हणून हे टाकणार पुन्हा येणार आम्ही पुन्हा या हा नियम वेळ कमी अजून एक दोन शंका आहे तिथे विचारायचं जो नि आकृती येऊ महाराज जे करा ना पुन्हा यायचं ते म्हणतात नाही आता जायचं पुन्हा यायचं तुम्ही ठरलंय मग आता ये करा तुम्ही पुन्हा कशा करता यायचंय काला खाण्याकरता आपण लक्षण केलंय भजना करता मग पुन्हा यायचंय तर मग आताच काय करायचं ते करून घ्या ना याला उदाहरण सांगत असत प्रत्येक भागात काहीतरी प्रसिद्ध आहे नाशिकचा जोशी वडा जोशाचा काय प्रसिद्ध नाशिक पुण्याला वडा नाशिकला कोंडाजीचा चिवडा कोंडाजीचा चिवडा शेवगावची कचोरी हा मथुरेचा पेठा 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 पेढा पेठा मथुरेचा पेठा प्रसिद्ध कराडबंदी कराडबंदूचा धक्का प्रसिद्ध तसं 40 गावचं काय प्रसिद्ध आहे राजापूर म्हणलो चुकून आला असेल कोणाची तो मला चुकीचं ऐकायला आला असेल तो मी चुकीचं बोललो आणि मग जोशाचा वडा खायला आणि पुण्याला जायला परवडत का माणसाने एकदा गेल्यावर काय खायचं तो खाऊन घ्या परत जायची अपेक्षा कशाला ठेव तसं महाराज
हा काला खायचाय ना तुम्हाला, हे भजन करायचं आता करून घ्या ना, पुन्हा याची अपेक्षा ठेवता कशाला? तुकोबाचं गोड प्रमाण याच्याकरता तुम्हाला शेतकऱ्याचं उदाहरण द्यावं लागेल. कामाला येणाऱ्या बाया दोन पद्धतीने येतात आमच्याकडे तरी, तुमच्याकडे तर माहित नाही. काही बाया रोजाने येतात आणि काही बाया उक्त घेऊन येतात. तुमच्याकडे काय म्हणतात आलं बरोबर ना? उक्त उक्त एक पद्धती असते, रोजारोजी पद्धती असते, पण फरक नाही असतो. जी रोजारोजी येते ना बाई, तिचं 10 वाजेपर्यंत उरकतच नाही. अहो जरा लवकर येत नाही, उरकतच नाही म्हणते काय? आणि उक्त घेतलं की आठला तुम्ही रोजानं कामाला आली, तिला गडी गडी तहान लागत. उक्त घेतलं तहान हरपली खरे का कुठे? मग काम राहिलं होत, मालक म्हणला ए हात लवकर उचला, आज कड्याला लावायचं. बाया म्हणल्या मालक आम्ही कितीही धावपळ केली तर आजचा दिवस हा पुरणारच नाही, त्याच्या करता आम्हाला उद्या यावाच लागेल. प्रमाणे असं तू बरायचं, ह्या भक्तीचं सुख, या भजनाचं सुख महाराज आत्ताच काय भोगायचं तो भोगाना, परत याची अपेक्षा कशाला ठेवता? तुकाराम महाराज म्हणतात न पुरे हा जन्म हे सुख साधिता, हा जन्म पुरतच नाही म्हणून आम्ही उपजुनिया पुरते. महाराज आम्ही महात्मे पाहिले, काय गरज होती सकाळी काकड्याला जाण्याची, काय गरज होती शेजारतीला जाण्याची? बाबाचे वाक्य सांगतो, बाबा म्हणायचे विद्यार्थ्यांना अनेक जणांना असं म्हणायचे, अरे आपण आनंदीत राहतो, ज्ञानोबा आपले मालक आहेत आणि आपण नोकर आहेत. ऐकण्यासारखं वाक्य बरं, सगळे ऐका. ज्ञानोबा कोण आहेत? मालक आहेत आळंदीचे, आणि आपण कोण आहोत? नोकर आहेत. नोकराचं काम आहे मालकानं झोपल्यावर झोपायचं आणि मालकानं उठायच्या आधी उठायचं. ते म्हणायचे ज्ञानोबराची शेजारती करून झोपाव आणि ज्ञानोबराच्या काकड्याला मंदिरात हजर व्हाव. ती शिकवण कोण द्यायची बाबा? बरे शिकवण द्यायची का? जगायची सुद्धा तस जगायची. बाबाची आनंदी झाल्यावर शेजारती चुकतच नव्हती. आणि काकड्याला माऊलीच्या आधी ते उठलेले सगळेच आमच्या संस्थेचे गुरुवर आहे, वैद्य बाबा, भुले बुवा, मी मोठे विठ्ठल बाबा भुलेले मी पाहिलेले. बाबा धोत्राचा चोंगा असा गळ्यात अडकवलेला, आंघोळ उठले एका पान असेल लंगडत चालायची बाबा आणि दारातून ज्ञानोबराचा काकडा पाहायचा, ज्ञानोबराचा काकडा पाहायचा, संस्थेत जायचं, स्नान पूजा नित्यनियम करायची आणि मग ज्ञानोबराच्या दर्शनाला परत यायचं. अशी महात्मी हो, हा जन्म पुरतच नाही, हा जन्म पुरतच नाही. उपजून या पुरती येऊ महाराज, आता तुम्ही जाणार, जाणार कुठे? म्हणजे आमच्या घरी. आमचं घर कोणतं आहे? आम्ही वैकुंठवासी. आम्ही राहणारे कुठे? वैकुंठातले आहोत. येते उपकारा बाबाची चांगली. मला एक एक आठवणी येतात गुरुवारी विठ्ठल बाबा बोलेंचं जोग मारा सत्यात कीर्तन आणि स्वल्प वाटे चला जाऊ हा बोल बाबांनी घेतला, बोले बाबांनी. आणि पहिली चाल बोले बाबांनी ही म्हणली होती, स्वल्प वाटे चला जा, स्वल्प
नाही, तेवढ्या गोड नाही मला म्हणता यायचं, पण ते जपून ठेवलंय तेवढ्या गोडीनं नाही म्हणता यायचं, पण ते काय भांडून आम्ही कानात ठेवले डोक्यात ठेवले चल आले घर ज्या वैकुंठी वैकुंठात जाणार महाराज जे कराना इथं परत येण्यापेक्षा तो काला वैकुंठातच कराना वाटल्यास रेसिपी लिहून घ्या आणि तिथं जाऊन करा महाराज मध्ये नाही करतायचं का नाही करतायचं वैकुंठाला जाणार आलो वैकुंठातून वैकुंठाला जाणार मग तिथं काला कराना नाही करतायचं का वैकुंठे तो ऐसे नाही काय नाही तेवढं काही आल्याचे इथे दोन गोष्टीचा विचार करायचा थांबायचा शब्द ऐसे नाही त्याला लय अर्थ शांत कधी बोलताना कोणतीच करत नाही वैकुंठात काहीच नाही म्हटले असते तर शास्त्रामध्ये जे वैकुंठाचं वर्णन आलं त्याला वै अर्थ आला असत महाराज वैकुंठ सामान्य 27 श्लोकाचं एक उपनिषद आहे त्याचं नावच आहे वैकुंठ उपनिषद ज्यामध्ये केवळ वैकुंठ लोकांचं वर्णन केलं त्यामध्ये आपल्याला पाठ असणार पहा जेथे अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारी के वाहन मग ज्या नगरातल्या पाणी सोडणाऱ्याचा बंगला असा आहे तर नगराध्यक्षाचा कसा असं जलमंत्री असा तर पंतप्रधानाचा लोक कसा असेल वैकुंठात काहीच नाही असं नाही वैकुंठात खूप काही आहे असं नाही महाराज आमच्याकडे खूप गाणारे पण असं नाही महाराज सध्या महाराष्ट्रात लय वाजवणार आहे पण असं नाही महाराज लय सिस्टीम वाढे असं नाही लय कीर्तनकार आहे असं नाही खरंच मी अनेक वेळा म्हणत असतो माझ्या डोळ्यासमोर आदर्श कीर्तन जी येत ना त्यामध्ये एक कीर्तन माऊलीचं कारण माऊलीचं कीर्तन एवढं संतधार एका लई चारी चरणाला न्याय देऊन वेळ ते कधी आम्हाला जमल काय नाही माऊलीचं कीर्तन असं वैकुंठात सगळे ऐसे नाही कवळ काही काल्याचे इथं वैकुंठ शब्दाचा अर्थ स्वरूपही घ्या लोकविशेष घ्या स्वरूप जर घेतला तिथं द्वैतच नाही आणि भजना करता द्वैत लागतं म्हणून वैकुंठ तो ऐसे नाही आणि लोकविशेष जर घेतला तर चतुर्भुजनाला ऊन ठरले ठेले तिथं देव भक्त पण नाही म्हणून वैकुंठ तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे पण काला खायला आम्ही पुन्हा येणार काला कसा खाणार एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी आम्ही एकटे नाही खाणार आम्ही वाटून खाणार आमचं तत्वज्ञानच आहे आपण जेवणी सेवितो हा रस वाटितो अनेका हे आमचं तत्वज्ञान आहे आपलं पोट भरून दुसऱ्याचं पोट भरलं पाहिजे याच्यापेक्षा आमचं तत्वज्ञान आहे दुसऱ्याचं भरल्यावर आपलं भरलं पाहिजे हे तत्वज्ञान आहे म्हणून एकमेका देवमुखी तत्वच आहे संप्रदायाचं काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणून एकमेका देवमुखी काला खाऊन सुखे घालू हुंबरी सिद्ध भवती मत्त भवती महाराज काला खायला येणारच हो काला खाणारच हो वाटून खाणारच हो पण कुठं खाणार तू का म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम आम्ही तो वाळवंटात खाणार कारण त्या वाळवंटात जे वाळवंट बर्व आहे उत्तम आहे आणि नीट आहे वाळवंट म्हणजे काय असतं नदीचा आश्रय आणि आपल्याकडे नदीला भक्ती म्हटलेलं आहे भक्ती आहे वाळवंट म्हणजे भक्तीच्या आश्रयाला येईल ज्ञान आश्रयाला काला नाही
योग आश्रयाला काला नाही, भक्तीचा आश्रय केल्याशिवाय हे भजनाचं सुख हे भक्तीचं सुख नाही आहे. खर तर ज्ञानोबाऱ्यांनी योगाच्या साधनेला सुद्धा भजन म्हटलंय. हो, ऐसे जे गहन अर्जुना माझे भजन, ज्ञानोबाराय म्हणतात पण आम्हाला गहन भजन नाही करायचं, आम्हाला मस्त लावणी मृदंग स्फुटी घोष आम्हाला सकाळीच उठायचंय सुंदर सुस्वर स्वरामध्ये काकडा करायचा. रूप पाहता लोचनी सुख झाले राधा राम राधा राम मंगला
खरं सांगा माऊजी, त्या योगाच्या भजनात असं भजन होईल हे कुठं होईल? भक्तीच्या आश्रयाला. आम्ही म्हणतो म्हणून नाही बरं, आमचं शास्त्र आहे काकड्याचं चाली अशाच पाहिजे, नाही तो काकड्याला चाली. दादा ससुरवासी मजा केले बघ. अरे शब्द काय तू चाल काय कल्पना करा माऊशो. तुम्ही बी ऐका, तुम्ही झोपलेले तुम्हाला कसं उठवलं पाहिजे बाबा? ओ बाबा बाबा उठा. अरे तुम्ही मास उठवत का पुत्र उठवत काय म्हणत असाल तुम्ही? पण माफी मागून बोलतो बरं माऊजी. मला ते गरुडाचे पायला जी चाल मानतात तर बिलकुल आवडत नाही, मला नाही आवडत. गरुडाचे पाय योग्य असेल का? त्याचे जुने लोक बी म्हणतात त्यात काही वाद नाही, पण मला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे की नाही काय आवडावं ना मला नाही आवडत असलं चालित. कारण त्या देवाला कसं होत आडवी नसो पैसा मधुरा उत्तरे असो वेळ संपवी महाराज म्हणतात. आणि हे भजन करायला करता भक्तीच्याच आश्रयाला हवं लागतं. म्हणजे वाळवंटात ते बर्व आहे, सर्व अधिकार सेव्य आहे, नीट आहे, अनुष्ठान सौलभ्य आहे आणि उत्तम आहे, निश्चित फलापर्यंत नेणार आहे. म्हणजे आम्ही आता तिथं नाही थांबणार, आम्ही पुन्हा येणार. म्हणजे आपण पुन्हा म्हणू सोमनाथ महाराज हेच म्हणताय, उपजोनिया Thank you.
देवादि देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वन्य गुण नाम ऐसे देह प्रेम काही कळा. मला थोडं सोमनाथ महाराजाविषयी अजून बोलायचंय, पण आता फक्त चरित्राचा उच्चार करावा असा नियम असल्यामुळे आपण प्रमाणामध्ये चरित्र बघू. समजून घेतील चिंतक मंडळी परमात्म्याने कसं कसं चरित्र झालं देवाचं. सुरुवात रीन फेडावया अवतार केला चरित्र देवानं सगळं केलं.
सगळं सांगितलं मी, काहीच ठेवलं नाही. आणि तुकोबाराय म्हणजे चरित्र ते उच्चार आहे, केलाय का नाही उच्चार? ते जन्माला का आलं ते सांगितलं, जन्माला कुठं आलं ते सांगितलं, ते गोकुळात गेलं हे सांगितलं, गोकुळात जन्मोत्सव झाला हे सांगितलं, रांगाय लागला हे सांगितलं, चोऱ्या केल्या हे सांगितलं, यशोदेला गाराने सांगायला गोपी काल्या हे बी सांगितलं, गाराने यशोदेला खरं वाटत नाही हेही सांगितलं, घरातच घुमघुम डेऱ्यातून प्रचिती आली यशोदेच्या लक्षात आलं हेही सांगितलं, उद्यापासून तू वनात जा ही आज्ञा यशोदेनं दिल्यावर उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना हेही सांगितलं, वनामध्ये गेलो भगवान खेळ खेळी हेही सांगितलं, खेळून गोपाळ दंडी हेही सांगितलं, आणि सगळ्या सगळं एका जागी केल्या हेही सांगितलं. चरित्र ते उच्चारावे. सगळ्या चिदर एका जागी केल्या, कमळाच्या आकारान गोपाळ बसवले, देवडे भगवान उभे राहिले, सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांकडे पहा, परमात्म्याने सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा, हसणार सर्व गाव हसले, आता दोघंच राहिलं. हास्य निर्माण केलं परमात्म्याने, सगळ्यांना गोपाळ खाला वाटला. बिभ्रत्मेनुम जठर पट यशृंग वेत्रेच कक्षे वामे पाणी मसृण कवलम तत्पलांगुले मध्ये स्वपरी सुरदो हासयन नर्मदे स्वये स्वर्गे लोके मिशत गुभुजे यज्ञ भुगवादने गोपाल सेवेचा भाग संपला, अभंगाचं चिंतन संपलं. मी सुरुवातीलाही बोललो, आदरणीय आमचे गुरुबंधू सोमनाथ बुवा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं उत्सव हा काल आहे. खरं तर माझ्या मनात होतं महाराज काल्याचं कीर्तनच आज करायचं नाही, आज फक्त बाबाच्या संबंधानं बोलायचं, पण एक संप्रदायाच्या नियमाला धरून सुद्धा ते चालत नाही. म्हणून अभंगच असं निवडून म्हणलं की ज्या संबंधानं महात्म्याचं मरण आणि साधूच्या अपेक्षा त्याला व्यक्त करता येतील, आपल्या काही त्या संबंधानं बोलता येईल, पण ते बोललो आणि काल्याच्या संबंधाने थोडक्यात उच्चार केला आणि विधी पार पाडला आणि सोमनाथ महाराजांच्या संबंधानं काही चिंतन केलं की महात्मे जगतात कसे, महात्मे जीवनाकडून अपेक्षा ठेवतात कसे. असे महात्मे मुक्त होतही नाहीत आणि मुक्त होऊही नाही त्या महात्म्याने. मग पुन्हा देवाला मी प्रार्थना करेन, आमचा सोमनाथ देवा तुझ्याकडे दिला, आता तुझं जर पोट भरलं असेल तर लवकर तू परत पाठव आणि पुन्हा एकदा एक समाजाचा आनंद, मित्रत्वाचा आनंद देण्याकरता त्यांनी पुन्हा यावं अशी अपेक्षा ठेवतो. खरं तर सोमनाथ महाराजांच्या जाण्याने केवळ नाईकवाडे परिवाराला दुःख आहे असं तुम्ही समजू नका. कदाचित त्यांचे आई वडील जर असतील तर मला त्यांना सांगायचंय, खरंच त्या आईला दुःख काय आगळं वेगळंच असेल महाराज, शेवटी ती काय आहे आई. आईला किती लेकरू किती आयुष्य असलं तर लेकरू काय नको वाटत असत का? त्या बाईनं हे वर्ष कसं काढलं असेल तिचा तिला माहिती. जेव्हा जेव्हा त्या सोमनाथ महाराजाचे मित्र दिसले असतील तेव्हा ती कशी होणार, तिला काय वाटलं असेल? जेव्हा कुठं त्यांना सोमनाथ महाराजाचा फोटो दिसला असेल कसं वाटलं असेल? पण काळजी करू नको माय, तुला सांगतो तुझा एक हरिभक्त गेलाय लेख, एक तर लेख आहेच पण दुसराही हरिभक्त लेख आहे तुझा, त्याचं नाव परमेश्वर ज्ञानात. तुझा एक लेख मेला ना सोमनाथ नावाचा, दुसरा परमेश्वर नावाचा आहे. जेव्हा जेव्हा सोमनाथ महाराज येत असते तेव्हा मावशीचं कसं समाधान करत असते, मोठा मुखभाग प्रसंग आहे. खरं सांगतो माऊली, मी सोमनाथ महाराजाच्या घराजवळ माझी गाडी उभी केली पण आणा मी उत्तर म्हणून, मी उत्तर म्हणून माझी हिंमतच झाली नाही. सगळ्याला बोलताय तू कीर्तनात दोन तास बोलणं सोपे महाराज, पण जिथं ज्ञानोपाय म्हणतात तो मातेचा सोयरा की तुला पा, काय ते आईचे कुस म्हणत असेल महाराज काय ते आई. पण माय किती तू करू नको, आम्ही तुझेच लेकर, तू दुःख करू नको, तुझं दुःख कमी. जगात अशा खूप माया आहे त्यांचं दुःख तर फार मोठं. आमच्या भागात घटना घडली महाराज, एका बाईला तीन पोरं, जालना जिल्ह्यातली घटना, पोरगं मोठं पोरगं पाणी भरायला गेलं महाराज आणि पाण्यामध्ये करंट उतरलं होतं, ते पोरगं मोठं चिटकून नेलं. मोठा बाबू काय येत नाही म्हणून तिला दोन नंबरच्या पोराला पाठवलं, अरे भाऊ पडला त्याला काढायला गेलं ते चिटकलं आणि नेलं. तिसराही पोरगा गेला आणि तोही चिटकला नेला. एका दिवशी तिच्या तिन्ही पोराचं प्रेय तिच्या समोरून चाललं होतं, किती दुःख आहे तिचं.
तिच्या मनाने तुमचं दुःख तुम्ही आहे साहेब, तुम्ही सावरा स्वतः, दुःख सावरा तुम्ही स्वतःच. कारण कसं आहे माहिती आहे का, स्वार्थानं बोलतो महाराज, स्वार्थानं बोलतो, स्वार्थीच आहेत आता जग स्वार्थी. आम्हाला सोमनाथ बुवा नाही तर दुसरा कीर्तनकार भेटेल महाराज, एक कथाकार नाही तो गावगावचे सत्य पण थोडीच पडणार, दुसरा कथाकार भेटणार. पण ऐकलं का, ती बारकी पुरगी तिला दुसरा बाप नाही, आणि जी माय तिला आता दुसरा लेख असा लेख भेटणार नाही. खरंच दुःख आहे त्या मातेला. पण मी पुन्हा प्रार्थना करेन, पूर्ग खूप थोडं जगला माय तुझं, खूप थोडं जगला, पण जसा भगत सिंग देशाकरता जगून मेला ना तसा तुझा लेख वारकरी संप्रदायाकरता जगून. भगत सिंगाची आई म्हणते माझी कूस उजवली, का उजवली माझा लेख देशाच्या कामाला आला, तशी माय तुझी कूस उजवली तुझा लेख संप्रदायाच्या सेवेला कामाला लागला. नाहीतर 80-80 वर्षाचे लेख होऊन सर ते संप्रदायाच्या समाजाच्या उपयोगाला येत नसते तर काय काय उपयोगाचं नाही. खूप चांगलं सांगा बरं. मी त्या मायला म्हणेन आज कितीतरी मायांचे लेख मेले पण कोण्या लेखाचा पुतळा बसवलाय सांग, तुझ्या लेखाचा पुतळा बसवलाय एवढं कर्तृत्व करून तुझा लेख. पण त्या आईच्या दुःखाला खरंच पारावार नाही, पण त्या आईला दुःख सावरण्याची ताकद परमात्म्याने द्यावी ही प्रार्थना पुढच्याने करतो. आमचे गुरुबंधू गेले, खर तर जीवन जगणारच आहोत आम्ही, आपणही जगणार आहोत. आपलं प्रेम खरंच कमी आहे, खरंच कमी आहे, वादच नाही. पण ऐकलं का, पण जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत तरी मला वाटतं खटाळे महाराज सोमनाथबाची आठवण आल्याशिवाय राहणार. जेव्हा जेव्हा हे त्यांचे गुरुबंधू मंडळी आहेत ना, जेव्हा जेव्हा सप्त्याला जातील, जेव्हा जेव्हा आळंदीला जातील, आणि अशा काही घटना असतात महाराज जिगरी असतात. माझे मित्र प्रमोद मराठा महाराज, आजही मी जेव्हा जेव्हा आळंदीच्या भाजी मंडळी जातो मला प्रमोदबाची आठवण येते. आज मी जेव्हा जेव्हा त्र्यंबकला कुठे जातो मला उल्हासबाची आठवण येते. उल्हास महाराज सूर्यवंशी माझे मित्र येते आठवण येते, त्यांच्या सहपाठींना त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि मला तर वाटतं मी जेव्हा जेव्हा या 40 गाव रोडनं जाईल, जेव्हा जेव्हा या परिसरात येईल, एवढंच नाही जेव्हा जेव्हा मला परमेश्वर भेटलं तेव्हा तेव्हा सोमनाथ आठवलं असं. मग सगळ्यालाच आठवणी आहेत, त्यांची आठवण हृदयामध्ये जतन करून ठेवू. आणि पुढं त्यांचं कार्य त्यांच्या मित्रांनी जे उभं केलंय त्या कार्याला आपण सहकार्य करत राहू अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम देतो, पुन्हा सुरुवाती एक सुरुवातीला बोललो तेच बोलतो की तू का म्हणे देह पुढो या चिंतने पुढे लागे येणे याची लागी, या उद्देशाने त्यांचं जाणं घडलं त्यांचं येणं घडणार आहे. उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, वेळ झाल्यामुळे कुणाचा नामोल्लेख न करता सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करतो. आणि सर्वांचं नेतृत्व म्हणून सर्वांचं प्रतिनिधित्व म्हणून आदरणीय आज बेलदारवाडीचे आदरणीय माऊली त्यांची सन्माननीय उपस्थिती आहे, त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करतो. वारीला पूर्णविराम देतो आणि हे टाळकरीचे विशेष आभार मानतो. महाराज ऐकलं का, हे टाळकरी नाही आहे, इकडे पहा हे लहान लहान पुरं टाळकरी नाही आहे, हे वारकरी संप्रदायाचं भविष्य झालं जाणार. एखाद्या संस्थांना 50 एकर जमीन घेणं सोपं आहे पण 15 टाळकरी उभं करणं आवडत आहे. कोट्यावधीच्या बिल्डिंगा बांधता येतील पण 15 टाळकरी उभं करणं अवघड आहे. आमच्या नंदुबानी हे कार्य चालू केलंय, वादच नाही त्यांच्याही कार्याला शतशान मन देतो. अनेक सांगतो प्रत्येक गावात टाळकरी निर्माण झाले पाहिजे. ही पिढी गेली ना आम्हाला टाळकरी भेटतील की नाही हे मोठी पंचायत. माऊलीचा तोंडून एक वाक्य ऐकलं होतं मी, माऊलीचा तोंडून माऊली म्हटले होते या म्हातारे माणसाच्या आधी आम्हाला मरण आलं पाहिजे. का हे जर मेले तर आमच्या कीर्तन टाळ घेऊन ते खंत आहे. महाराज संप्रदाय एवढा व्यापक पण एवढ्या अडचणी आहेत. आज 1 लाखाच्या पुढे कीर्तनकार या संप्रदायामध्ये आहेत. पण आजही सप्ताह मंडळीला प्रश्न पडतो कीर्तन ठेवावं कोणास, किती मोठी शोकांती काही. आज वारकरी संप्रदायाचा एवढा प्रचार प्रसार आपण म्हणतो पण अजून बरेच गाव असे त्यांना बाहेरून टाळकरी आणावे लागतात, गावात टाळकरी नाही. किती प्रचार केलाय आपण संप्रदायाचा, किती प्रसार केलाय आम्ही संप्रदायाचा, कमी पडलोय आम्ही अजून ध्यानात ठेवा. अजून आम्ही परिपूर्ण झालेलो नाही. अजूनही पहा या गावातले टाळकरी किती हा प्रश्न विचारला गेला तर किती थोकडं उत्तर मिळेल. रोहिणी टाळकरी किती, किती थोकडं उत्तर पडेल. पण प्रत्येक गावात ही टाळकरी निर्माण झाली पाहिजे. जुन्या काळामध्ये महाराज हीच पद्धत होती, रोहिणीच्या सत्याला हात घालून हातगावच्या मंडळी टाळ घेऊन जायचं, टाळ घेऊन उभं राहायचं. बेलदारवाडीचा सप्ताह आला
की नाय डोंगरीच्या लोकांनी, रोहिणीच्या लोकांनी, हातगावच्या लोकांनी टाळा घेऊन जायचं, टाळा उभं राहायचं. आणि जेव्हा हातगावचा सत्ता असेल तेव्हा रोहिणीच्या बेलदरवाडीच्या कारणीकडे यायचं. ही पद्धत होती आपल्याकडे. आणि जवळजवळ टाळकरी कमी झाल्यामुळे ती लोक चाललेली आहे. पण अशाही काळात आमचे नंदुबुवा एवढं कार्य, आमचे खटाळे महाराज सुद्धा त्र्यंबक या ठिकाणी कार्य करतायत. या सगळ्यांच्या कार्यालय पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि सोमनाथ महाराजांच्या पाठीमागे असाच एक टाळकऱ्याचा ग्रुप या गावात व्हावा अशी प्रार्थना करतो. मी त्यांच्या गुरुबंधूला एक विनंती करतो. वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, पण आता तुम्ही एक कार्य केलं बाबा. 11 महिने सप्ताह तुम्ही चालवले, मला वाटतं नसते चालवले तरी चालत असत. मी बोलू बरं, वाईट वाटेल बोलण्याचं, नसते चालवले असते तरी चाललं असतं. पण तुम्ही चालवले, आनंदाची गोष्ट आहे. पण आता याच्या पुढे तुम्हाला एक कार्य करायचंय. तुम्हाला या गावामध्ये निदान 15 ते 20 टाळकरी करणं ही सोमनाथ महाराजाला खरी श्रद्धांजली. जेवढ्या गावात तुम्ही सप्ताह केले त्या गावामध्ये टाळकरी निर्माण झाले पाहिजे. आता हे कार्य आपण हाती घ्यावं अशी विनंती करतो. जे काय आपण वर बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य, माझे गुरुवर्य बोधे बाबा, जो महाराजाची परंपरा, गुरुवर्य तात्या यांच्या चढे समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल दे दे